उज्ज्वलकम सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये सर पहिला प्रश्न हाच आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण हे घटनापीठासमोर येणं का महत्त्वाचं होतं याला कारण असं आहे दीपक की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेगवेगळ्या गटाकडून पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्याची सुनावणी एकत्रित करताना माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी तोंडी असं मत नोंदवलं होतं की या पाचही याचिकेमधून राज्यघटनेच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांचा निकाल लावण्याकरता एक घटनापीठ स्थापन करण्यात येईल आणि घटनापीठापुढे कोणकोणते प्रश्न विचारार्थात आले पाहिजे या संदर्भात एकूण दहा ते अकरा प्रश्नांची जंत्री त्यांनी दाखल केली होती आता सादर केल्यानंतर ही जंत्री दाखल केल्यानंतर रमन्ना यांनी तोंडी असंही मत नोंदवलं होतं की यापूर्वी या घटनापीठाने या सर्वोच्च न्यायालयाच्या एका घटनापीठाने दोन हजार सोळा साली जो नबाम रबिया अरुणाचल प्रदेशमध्ये जो निकाल दिला होता अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये हा निकालाचा फेरविचार करण्याची जरुरी आहे असं तोंडी मत नोंदवलं आणि या तोंडी मतानुसारच त्यांनी काही महत्वाचे प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केलेले आहेत आता नबाम रबिया जे विधान अरुणाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष होते यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंधराला काँग्रेसच्या चौदा आमदारांना आणि अपात्र केलं होतं आणि पंधरा डिसेंबर दोन हजार पंधराला अरुणाचल प्रदेश राज्यपालांनी या राज्यपालांना दूर अध्यक्षांना दूर करावं अशा तऱ्हेचा विधानसभेचा अधिवेशनाचा जो अजेंडा तो काढण्यात आला होता आणि त्याप्रमाणे त्यांना पण सोळा डिसेंबर दोन हजार पंधराला विधानसभेचे नबाब रबियांना दूर करण्यात आलं सतरा डिसेंबर दोन हजार सतराला अरुणाचल प्रदेशचे निवडून आलेले टुंकी हे देखील मुख्यमंत्री यांना देखील दूर करण्यात आलं आता हे सगळ्या नंतर सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात गेल्यात आणि सर्वोच्च न्यायालयाने एकमुखी निर्णय दिला की राज्यपालांनी जो घेतलेला निर्णय होता हा घटनेशी विसंगत आहे आणि म्हणून आणि हे सगळं चालू असताना केंद्र सरकारने तत्कालीन केंद्र सरकार त्या वेळेला केंद्र सरकारने देखील राष्ट्रपती राजवट आणली सर्वोच्च न्यायालयाने ती राष्ट्रपती राजवट हटवली आणि पूर्वीच्या सरकारची स्थापना केली असा तो इतिहास आहे हो। या इतिहासामध्ये रमणाजी एक न्यायाधीश देखील होते आणि त्यांनी एकमुखी निर्णय दिला की जर विधानसभेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या विरुद्ध विधानसभेतील आमदारांनी अविश्वासाच्या विश्व, प्रस्तावाची नोटीस दिली असेल हो। तर मात्र विधानसभेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना त्या आमदारांना टेन टेन शेड्यूल प्रमाणे अपात्र करता येणार नाही असा तो एकमुखी निर्णय होता आता यावेळेला तेवीस ऑगस्ट मुद्दा म्हणून तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रमन्य रमनाजी असं तोंडी म्हणाले न्यायालयामध्ये की आम्ही जो यापूर्वी नवाब रबियामध्ये दिलेला निकाल आहे हा टेन शेड्यूल जे अपात्रचं परिशिष्ट आहे याच्या मूळ तत्वाशी बाधा आणणारा आहे आणि म्हणून त्याचा फेरविचार करणं जरुरीचं आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जे दहा अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत आता हे दहा अकरा प्रश्न या नवीन घटनापुठेपुढे ठेवण्यात येईल घटनापीठ हे नवीन घटनापीठ जे आहे हे ते कायम ठेवावेत की त्यात कमी जास्त करावेत ऍडिशन करावं का कमी करावे याचा त्यांना विचार करावा लागेल अर्थात हा विचार करताना त्यांना दोन्ही बाजूंचा अगोदर युक्तिवाद ऐकावा लागेल पण निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो दीपक की या सत्ता संघर्षामध्ये कायद्याचे नव्हे तर भारतीय राज्यघटनेचे काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होणार आहेत नंबर एक नंबर दोन लोकशाही सुदृढ व बळकट येण्याकरता कारण वेळोवेळी देखील आपण बघितलं असेल या टेन शेड्यूलमध्ये देखील वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आपल्याला आठवत असेल की, की परीक्षेत तीन पूर्वी जे होतं टेन शेड्यूलमध्ये की दोन तृतीयांश जर आमदार फूट झाली त्यांची तर ते अपात्र जात नव्हते आणि ती तरतूद आता वगळण्यात आली म्हणजे दोन त्रित्या ती तीन चतुर्था जरी फूट पडली आणि जर ते मर्जर झाले नसतील विलीन झाले नसतील तर ते अपात्र समजतील आता त्याचा काय परिणाम होईल राज्यपालांना देखील एखाद्या कोणाला आमंत्रित करता येतं का सरकार बनवण्यासाठी आणि जर करता येत असेल तर त्याला न्यायालयाला रिव्ह्यू करता येईल का हा एक त्यातला एक आणखी महत्वाचा प्रश्न म्हणजे स्पीकरने अपात्रतेविषयी निर्णय घेण्याच्या अगोदर म्हणजे टेन प्रमाणे जर समजा त्या आमदारांचं विधिमंडळातलं काही कृत्य असेल तर त्या कृत्याच्या आधारे न्यायालय त्याला अपात्र ठरू शकतं का हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून कारण असं आहे की व्हॉलेंटरीली टेन प्रमाणे काय आहे की अ क्लॉज असं म्हणतो व्हॉलेंटरीली गिव्हिंग मेंबरशिप ऑफ दॅट पॉलिटिकल पार्टी आता व्हॉलेंटरीली गिव्हिंग मेंबरशिप म्हणजे हे वेग झालं स्वतःहून देणं म्हणजे त्याचं कृत्य तुम्ही समजायचं की त्याने लेखीच दिलेलं ले ले, आहे ले। आणि म्हणून हे अनेक मुद्दे असे आहेत आणि त्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालय विचारात घेतलेला आहे की जर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये आमदारांच्या अपात्रच्या याचिकेवरती निकाल देण्यास आमंत्रित करता येईल का म्हणजे सोळा आमदारांनी जसं केलेलं आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात त्याला हे देऊ शकतं का आणि म्हणजे महत्वाचं कसं आहे की ज्या आमच्याकडे कायद्यानुसार सार्वभौम यंत्रणा स्थापन करण्यात आली असेल उदाहरणार्थ निवडणूक आयोग असेल उदाहरणार्थ विधिमंडळ असेल स्पीकर उपाध्यक्ष असतील यांना काही विशिष्ट अधिकार घटनेने बहाल करण्यात आले मग ह्या घटनेने अधिकार बहाल केलेले असताना आणि त्यांनी निर्णय घेण्याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालय आपल्या इन्हरिट मध्ये हस्तक्षेप करू शकतं का ते घटनेला बाधक होईल का असे अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत पण मी एवढंच सांगतो दीपक की आज ही प्राथमिक सुनावणी होईल ही काही अंतिम सुनावणी आजच्या आज काही निकाल लागेल असं कोणाला म्हणण्या बाळगण्याचं आशा बाळगण्याचं काही कारण नाही एक दुसरा मुद्दा असा आहे हो। की याच्यात जे निवडणूक आयोगाच्या संदर्भातला आहे पक्षाच्या फुटीबद्दल निवडणूक आयोगाला अधिकार किती आहेत आणि ते कोटपर्यंत आहेत हा एक मुद्दा आहे आणि दुसरा जो आहे की निवडणूक आयोगाचा जे चिन्हाबद्दल जो वाद चालू आहे Oh. आ, hmm. जी त्याला निवडणूक आयोगाची मान्यता बद्दल चालू आत आहे तिथे आज ह्या सर्वोच्च न्यायालय याचिका पेंडिंग असताना त्याला रोखता येईल का हा देखील एक अंतरिम आदेश संबंधित गट मागू शकतो परंतु अर्थात हे सुनावणी नंतर स्पष्ट होईल आज साडे दहा वाजता जी सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये प्राथमिक सुनावणी आपल्याला म्हणता येईल आणि सर्वोच्च न्यायालयाला सर पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तो असा उपस्थित होतोय की आज सकाळी साडे दहा ला जरी ही सुनावणी होत असली तरी घटनापीठासमोर प्रकरण आल्यानं निकालाला विलंब लागेल अशी वक्तव्य मध्यंतरी काही नेत्यांनी सुद्धा केली होती पण खरंच घटनापीठासमोर निकालासाठी वेळ लागू शकतो का आपलं काय मत याबद्दल माझ्या मते सर्वोच्च न्यायालय ह्या सगळ्या दहा अकरा प्रश्नांकडे कसं बघतो हे बघा एक मी अगोदर यापूर्वी देखील बोललेलो आहे हे सगळे प्रश्न एकत्रित केल्यामुळे याची एक खिचडी झालेली हे हो. तुम्हाला बायफरकेट करायला पहावे होते ते बायफरकेट न केल्यामुळे स्वतंत्र न केल्यामुळे हे एकत्रित सुनावणीला कदाचित वेळ लागू शकतो किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि एक गोष्ट मात्र लक्षात घेतलं पाहिजे कोणालाही जर अंतरियम आदेश मागायचा असेल तर सकृत दर्शनी केस त्याला साबित करावा लागेल आणि सकृत दर्शनी केस साबित करणं म्हणजे काही सर्वोच्च न्यायालय ते पुरावे नोंदून घेतले जात नाही म्हणून सर्वोच्च न्यायालय हे काही कोर्ट असं बॉल तिथे टाकता येत नाही की जिथे पुरावे नोंदायचं काम काही बाबतीत अशा आहेत की जिथे पुरावा नोंदणे नोंदणी करून घेणं हे देखील जरुरीच आहे अर्थात एफिडेव्हिट वरती पुरावा जरी असला तरी हा ऍफिडेव्हिटचा पुरावा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विशिष्ट काळापुरता विशिष्ट उद्देशाकरता वापरण्यात येतो पण एक गोष्ट खरी आहे की याला काही काळ लागू शकतो वेळ लागू शकतो पण जर सर्वोच्च न्यायालयाने याला तातडीने प्राधान्य ठरवलं तर याची सुनावणी सुद्धा सलग घेतली जाऊ शकते ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही कारण महाराष्ट्रात निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहेत हो। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला ले देखील हा विचार करावा लागेल पण सर घटनापीठासमोर एखाद्या प्रकरणाची सुनावणी जी असते त्याची प्रक्रिया नेमकी कशी असते आता एखादं प्रकरण म्हणजे काय आहे की ह्या पाचही याचिकांचा सा सार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रमन्ना यांनी काढलेला आहे आणि त्यांना पाचही याचिकांचा सा सार जो आहे ते त्याच्यात त्यांनी ते ते दहा प्रश्न उपस्थित केले पहिला प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे की जर आमदारांनी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाच्या प्रसाची नोटीस दिली असेल तर अध्यक्षाला किंवा उपाध्यक्षाला त्या आमदाराला अपात्र रोखता येईल का आता महाराष्ट्रात काय घडलं सोळा आमदारांनी अपात्रतेची तिथे त्यांनी नोटीस नरहरी झिरवाळे यांनी दिली त्यांनी ती चॅलेंज सुप्रीम कोर्टात केली तिथे त्यांनी गटात शिंदे गटाने स्टँड असा घेतला की आम्ही अविश्वासाचे ठराव दिलाय तुम्हाला काढण्याचा अधिकार नाही म्हणजे असं म्हणून त्यांना रोखता येईल का हा प्रश्न नंबर एक आहे प्रश्न नंबर दोन त्यांनी असा उपस्थित केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने की सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निमंत्रण देता येईल का म्हणजे आमच्या अपात्र याचिकेवर तुम्ही निकाल द्या असा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात डायरेक्ट जाता येईल का कारण दहाव्या परिशिष्टानुसार हा अधिकार स्पीकरचा आहे आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात का जे सोळा आमदार गेले हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता तिसरा त्यांचा महत्वाचा आणखी एक प्रश्न आला आहे की स्पीकर आमदार अपात्र किंवा पात्र हे ठरवतो कोण स्पीकर ठरवतो हाऊसमध्ये आणि दहाव्या परिशिष्टानुसार त्याला तो स्पीकरला आहे परंतु हा स्पीकरने निर्णय देण्याच्या अगोदर त्या आमदाराची कृती काही अशी घडली असेल तर त्या कृतीद्वारे त्याला अपात्र न्यायालयाला ठरवता येईल का म्हणजे जे पक्षांतर्गत लोकशाही जो विषय चालला होता ना आपण लोकशाही पक्षांतर्गत लोकशाही या पक्षांतर विरोध असू नये का मग हे जर काही असेल तर हे न्यायालयाला विचारात घेता येईल का हा देखील घटनेच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि दुसरं महत्वाचं आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयासमोर प्रलंबित असताना हाऊसमधलं काम कसं चाललं पाहिजे हाऊसमध्ये काय केलं पाहिजे <coughs> म्हणजे उदाहरणार्थ सोळा आमदारांची आपत्र याचिका प्रलंबित आहे oh. तर नवीन स्पीकरची निवड होऊ शकते का हा एक मुद्दा तिथे होऊ शकतो उपस्थित राज्यपालांना बोलवता येतं का आणि दुसरी महत्वाचा गोष्ट मी जो नेहमी म्हणत असतो की जर सरकार अल्पमतात असेल तर राज्यपालांनी काय केलं पाहिजे hmm. काही घटनातज्ञ असं म्हणतात की राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे कारण असं आहे आर्टिकल एकशे त्रेसष्ट स्पष्ट आहे की जर राज्यपालांना जर अधिवेशनात बोलायचं असेल विशेष सत्र बोलवायचं असेल तर मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या सल्ल्यामुक्त मार्गदर्शन बोलावं लागतं हे घटनेत आहे हो. पण समजा जर सरकारच अल्पमतात आलंय तर राज्यपालांनी काय करायचं राज्यपालांनी डोळ्याची पट्टी बांधून बसायचं का जर राज्यपाल आम्ही घटनेचे कस्टडी ऑफ द कॉन्स्टिट्युशन आहे असं म्हटलं नक्की तर राज्यपालांचं दर्शनी समाधान होत असेल की सरकार अल्पमतात आहे तर राज्यपालांनी काय केलं पाहिजे राज्यपाल हे काही म्युट स्पेक्टेटर होऊ शकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि दुसरं असं आहे की जर समजा स्पीकरने आमदाराला अपात्र ठरवलंय स्पीकरने आमदाराला अपात्र ठरवलं तर न्यायालयात त्याची जी याचिका असेल त्याचं काय होणार त्याच्याबद्दलचं काय आहे पण ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत किंवा प्रकरण निकाली काढेपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याची मुभा मिळण्याची कितपत शक्यता वाटते आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला एक पहिलं असं ठरवावं लागेल की ह्या घटनापीठाची सुनावणी ही कधी घेण्यात यावी किती दिवसात संपवावी याचं टेबल सर्वोच्च न्यायालय कदाचित स्वतःला आखून घेईल दुसरा प्रश्न असा आहे की जर सर्वोच्च न्यायालयाचं हे लक्षात आलं की या सगळ्या घटनापीठाच्या सुनावणीला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे तर निश्चितपणे तसा अंतरिम आदेश निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं की आमच्या येथील ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या बाबतीत या विषयाच्या संदर्भात पुढील कुठली कारवाई करू हा विषय होऊ शकतो पण यामध्ये तिसरा महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक आयोगाच्या वकिलांनी यापूर्वीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट केलं होतं की आम्ही सुनावणी पुढे चालू ठेवतो आमची निकालापर्यंत आम्ही येत नाही आणि त्यांनी दिलेलं तोंडी आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्ड करून तोंडी केलेलं आहे आणि त्यानुसार सर्वोच्च निवडणूक आयोगाकडचे पुराव्याचं काम सुरू आहे आता महत्वाचा भाग समजा घटकाभर गृहित असं धरूया की निवडणुका लागल्या समजा हा निवडणूक चिन्हाच्या बद्दलचा वाद मात्र निर्माण होऊ शकतो कारण निवडणूक आयोगाकडे दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात येतो आहे की आमचा पक्ष खरा आहे निवडणूक चिन्ह आमच्याकडे यावं अशा परिस्थितीत जर याचिका देखील प्रलंबित राहिला घटनापीठाची सुनावणी प्रलंबित राहिली हो. आणि सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कुठलाही निकाल काही दिला नाही मनाई आदेश काही दिला नाही तर मग मात्र त्यावेळच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना निवडणूक आयोग सांगू शकतं तुम्ही ह्या निवडणुका पार पडेपर्यंत तुम्ही दोन्ही बाजूंनी वेगवेगळं चिन्ह घ्या कारण यापूर्वी असं आपल्या देशामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून जे चिन्ह आहे निवडणूक पक्षाचं ते टेम्पररीली गोठवलं जाऊ शकतं ही परिस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंतर्फे तर्फे हाच युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे एकतर अंतरियम आदेश द्या किंवा सुनावणी त्वरित आटोपली पाहिजे अर्थात निवडणूक आयोगाला मग त्यावेळाचं बंधन टाकण्यात येईल की तुम्ही ही सुनावणी पूर्ण करा किंवा या सुनेचा निकाल द्या कारण निवडणूक आयोगाचा कोणताही निकाल असला तरी त्याचा सर्वोच्च न्यायालयात संदर्भात पुन्हा अपील किंवा पिटिशन दाखल करण्याचा अधिकार संबंधित अग्रिव्ह पार्टीला असू शकतो आणि म्हणून या बाबतीत आज जी प्राथमिक सुनावणी या प्राथमिक सुनावणीमध्ये ह्याला मनाई आदेश निवडणूक आयोगापुढची जी कारवाई चालू आहे तिला तात्पुरती मनाई आदेश मागितला जाईल का नाही हा एक भाग आणि निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असताना त्याच्या कारभारात कारण हा एक यांनी हे केलेलंच आहे या वेळेला रमण्नांनी हा एक मुद्दा उपस्थित केलाच आहे की पक्षामधील फुटीबद्दल निवडणूक आयोगाला कितपत अधिकार आहे आणि पर्यंत आहे हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला रमण्नानी आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला या सगळ्या बाबतीचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला हे करावं लागेल की महाराष्ट्रात येणारी राजकीय परिस्थितीपेक्षा निवडणुका कोणकोणत्या होऊ घातलेल्या आहेत या संदर्भात काही वाद होऊ शकतो का हुँ. हे देखील सर्वोच्च न्यायालय विचारत घेऊन याची सुनावणी तातडीने एकतर घेईल किंवा तातडी घेता येणे शक्य नसेल तर निवडणूक आयोगाला तसा आंतरिम आदेश देऊ शकतो नक्कीच सर त्यामुळे आज कुठल्या तर मुद्द्यांवर प्रकाश टाकला जातोय आणि त्यानंतर सरकारच्या स्थैर्यावर याचा काही परिणाम होणार का याबद्दलचं उत्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक आपल्याला पुन्हा सर घ्यावा लागेल ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील आणि सत्ता संघर्षाची सुनावणी आहे त्याचे लाईव्ह अपडेट्स एबीपी माझावर पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट